पाईपन भारी देवा अजूनही हा मूवी गाजतो आहे आणि यापुढे देखील 100% गाजतच राहणार. बाईपन भारी देवामध्ये रोहिणी हट्टंगडी यांनी जयाची भूमिका साकारली आहे, तर सतीश जोशी यांनी त्यांच्या नवऱ्याची म्हणजेच अरुण देसाई ही भूमिका साकारली आहे. जया त्यांना कितीही बोलल्या तरी अरुण देसाई मात्र त्यांच्या चेहऱ्यावर हसू पूर्ण सिनेमावर कायम दिसतं. हेच अत्यंत गोड पात्र अनेक प्रेक्षकांना भावतं. तर सतीश जोशी यांच्या कास्टिंगचं कसं झालं याबद्दल केदार शिंदेनी खूप छान माहिती दिली आहे. मी आणि अजित भुरे चित्रपटाच्या लोकेशनचा शोध घेत होतो तेव्हा आम्ही एका घराबाहेर पोचलो. घराचं दार वाजवल्यावर सतीश जोशींनी दार उघडलं आणि त्यांचा तो चेहरा माझ्या हसरा चेहरा माझ्या मनातच भरला. यांनाच अरुण देसाईची भूमिका करायला सांगूया असं मी अजितला म्हणालो, तर तो म्हणाला अरे ते अभिनेते नाही आहेत, त्यांना काही अनुभव देखील नाही आहे. पण मी ठाम होतो. मी सतीश जोशींना या भूमिकेसाठी विचारलं तर ते लगेचच हो म्हणाले. सिनेमात सतीश जोशींनी अगदी उत्तम अभिनय करत सर्वांचंच मन जिंकलं आहे. आपल्या बायकोला कायमच समजून घेत आलेला आणि तिचं कोणतंही बोलणं मनाला लावून न घेता तिला हसवणारा असा हा नवरा त्यांनी साकारला आहे. तर दुसरीकडे अभिनेते शरद पोंक्षे यांनीही साधनाच्या सासऱ्याचं पात्र अप्रतिमरित्या निभावलं आहे. त्यामुळे बायपण भारी देवामध्ये पुरुषही चांगलेच भाव खाऊन गेलेत.